त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ एक दर्गा आहे. दरवर्षी या दर्ग्यामध्ये उरूस भरला जातो. उरुसातील सेवेकरी दरवाजाच्या पायरीजवळ जाऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात व पुढे मार्गस्थ होतात. की या पद्धतीची परंपरा वर्षानुवर्ष अशा पद्धतीची होती का? आणि जर अशा पद्धतीची परंपरा असेल तर या बाबतीमध्ये या असलेल्या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कोणी केला? मग तो मुस्लिम बांधवांनी तिथं क्षमा मागितली होती, त्यांची चूक होती का? जाणीवपूर्वक याच्या बाबतीमध्ये जातीभेद निर्माण करण्यासाठी, धर्मवाद निर्माण करण्यासाठी कोणी प्रयत्न केला आहे का? आणि तो प्रयत्न केला असेल तर संबंधित आपण कारवाई करणार आहात का? आणि आपण SIT नेमलेली आहे, या SIT माध्यमातून आपल्याला अहवाल काय प्राप्त झालेला आहे? सभापती महोदया, मुळातच आत्ता वादाचा भाग हाच आहे की अशा प्रकारची परंपरा आहे का. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात ही परंपरा आहे, काही लोकांचं म्हणणं अशी कुठलीही परंपरा नाही, मध्येच कोणीतरी येतं आणि अशा प्रकारे ही घटना घडवतं. आणि त्याहीपेक्षा 2022 तर आपण त्याचे व्हिडिओ फुटेज देखील उपलब्ध आहे की 2022 तर ही मिरवणूक ते आतमध्ये घेऊन गेले दरवाज्यातनं थेट, आणि दरवाज्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी मिरवणूक नेऊन तिथे सेल्फी काढून राहिले आहेत, तिथे शूटिंग करून राहिलेले आहेत. अशा प्रकारची त्या ठिकाणी सगळ्या आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. आता प्रश्न यातला हा निर्माण होतो की मंदिराच्या ट्रस्टीजने त्या ठिकाणी तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं की अशी कुठली परंपरा नाही आणि कुठेतरी आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे. आणि मग अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर ही तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये जे लोक तिथे गेले होते त्यांनी आमचं इंटेन्शन असं नव्हतं, आम्ही क्षमा त्यात मागतो वगैरे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तिथे शांतता आहे. त्या संदर्भात जी SIT तयार केलेली आहे त्या SIT रिपोर्ट अजून आलेला नाही आहे, तो अजून यायचा आहे. आणि ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यांना CRPC 41 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्याची आता पुढची चौकशी चाललेली आहे. कुठल्याही श्रद्धा आणि परंपरा या पाळण्याकरता शासनाची मनाई नाही, शासन त्याच्यामध्ये कुठेही मध्ये येणार नाही. हिंदूंनी मुस्लिमांना, मुस्लिमांनी हिंदूंना त्या ठिकाणी अकोमोडेट केलं तर याच्यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं? परंतु जर एखाद्या ठिकाणी परंपरेच्या नावावर काही खोडसाळपणा होत असेल तर त्या संदर्भात आपल्याला दोन्ही बाजूच्या भावना समजून घ्याव्या लागतात. जसं मी उदाहरण दिलं की काहीच कारण नव्हतं. समजा आता म्हणणं काय आहे की आम्ही उत्तर दरवाजावर जातो, धूप टाकतो आणि निघून जातो, बरोबर आहे. परंतु व्हिडिओमध्ये जर असं दिसत असेल की दरवाज्याच्या आत चाललेले आहेत, तिथे जाऊन सेल्फी घेणं चाललेलं आहे, तिथे जाऊन अजून वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, तर यातनं विनाकारण दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, समजा आपण अनेक ठिकाणचं उदाहरण दिलं, आता नागपूरच्या ताजुद्दीन बाबाचंही तसंच आहे. त्या दर्ग्यावर वर्षानुवर्ष हिंदू समाजातले लोक जाऊन चादर चढवतात, काही अडचण नाही आहे. किंवा त्याच्या विकासाकरता इतक्या वर्षात पैसे मी दिले, तो प्रश्न नाही आहे. इथे जिथे श्रद्धा एकमेकाला अकोमोडेट करते त्याला आपण सरकार म्हणून वाढवलंच पाहिजे. परंतु उद्या कोणी असं म्हटलं की बाबा आम्हाला एखाद्या मशिदीसमोर जाऊन नाचायचंच आहे, माझी ती श्रद्धा आहे, तर अशी श्रद्धा कामाची नाही आहे. कारण त्यांचं जर म्हणणं आहे की नाही नाचता येणार तर त्यातनं धार्मिक तेढच निर्माण होईल. आणि म्हणून मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टीजनी, आणि ते ट्रस्टी आपल्याला माहिती आहे, ते त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरने अपॉइंट केलेले ट्रस्टीज आहेत, त्याच्यामध्ये सरकारी ट्रस्टी पण आहे, म्हणजे अधिकारी पण आहे. त्यांनी जर एखादी तक्रार दिली तर त्या तक्रारीचं कॉग्निझन्स घेणं हे सरकारचं काम आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची तक्रार आली
त्या तक्रारीचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की प्रथा परंपरा काही असतील तरी देखील प्रथा परंपरेच्या नावाखाली हुडदंग नाही करता. तो जर हुडदंग होत असेल तर मात्र त्यातनं अडचण निर्माण होईल. त्यामुळे सगळ्यांनीच एकमेकाला अकोमोडेट करावं आणि सगळ्यांनी एकमेकाच्या धर्माच्या प्रति श्रद्धा ठेवावी, तरच मला असं वाटतं की संविधानाने या ठिकाणी जे काही अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या अधिकाराचं आपण नीट पालन केलं असं होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही तक्रार आली त्या तक्रारीला नोंदवण्यात आलाय आणि आता त्याची चौकशी चाललेली आहे आणि आता त्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे. आपण ज्या प्रकारे SIT नेमण्यात आली आणि त्याची तपासणी चालू आहे पण ते किती दिवसात होणार आहे याची मला खात्री करून तारीख सांगावी. एक महिन्यात रिपोर्ट मागण्यात येईल. सभापती महोदया, त्याला वेळ याकरता लागतो की त्याची पडताळणी करायची. आता काही लोक म्हणतात पेशवेकालीन आहेत, काही म्हणतात पेशवेकालीन नाही आहेत, काही म्हणतात अशी पद्धतच नव्हती, काही म्हणतात अशी पद्धतच आहे. तर शेवटी पोलिसांना एखाद्या निष्कर्षावर येण्याकरता काही ना काही क्रेडिबल पुरावा लागेल, तो पुरावा जमा करण्याचं काम चाललेलं आहे. एक महिन्यामध्ये SIT काम पूर्ण केलं. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करेल का? माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे कुठलीही प्रथा आणि परंपरा तोडण्याचं सरकारचं कामच नाही, सरकारला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. सगळं जर नीट चालत असलं तर सरकारचा काही त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स देखील नाही. मात्र अशा प्रकारे प्रथा परंपरा नाही आणि आमच्या मंदिरावर हे अतिक्रमण आहे किंवा आमच्या प्रथा परंपरेवर हे अतिक्रमण आहे, अशा प्रकारे जर मंदिरातल्या ट्रस्टींनी एखादी तक्रार दिली असेल तर त्या तक्रारीची शहानिशा करावीच लागेल. त्याच्यामध्ये ती शहानिशा चाललेली आहे. याच्यामध्ये कुठेही सरकारने भूमिका घेतलेली नाही. सरकारचं मत स्पष्ट आहे, प्रथा परंपरा असेल सगळ्यांना मान्य असेल तर काय अडचण आहे. पण जर एखाद्या धर्माच्या लोकांना असं त्या ठिकाणी वाटत असेल की आमच्या धार्मिक भावनांवर अतिक्रमण होत आहे आणि त्यांनी तक्रार दिली असेल तर ते होत आहे की नाही हो, हे तर सरकारला पडताळून पाहावं लागेल. ते पडताळण्याचंच काम चाललेलं आहे.